नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। सुरुवातीला मुख्य बातमी पाहूयात पंढरपुरातील। पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा उद्या गुरुवारी संपन्न होत आहे। या एकादशीच्या निमित्ताने विठोबा आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्नी करणार आहेत। यावेळी मानाचे वारकरी म्हणून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कवडूजी भोयर हे उपस्थित राहणार आहेत। कोरोनाची खबरदारी म्हणून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यामुळे यंदाची कार्तिकी वारी ही निर्मनुष्य अशा अवस्थेत होणार आहे। सध्या संचारबंदीच्या निमित्ताने पंढरपुरात 1800 पोलिसांचा बंदोबस्त आहे। आता बातम्या पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील। राज्यातील वीज बिलांचा प्रश्न असो अथवा मराठा आरक्षणाचा, राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही। मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य कारभाराला कोणतीही दिशा दिलेली नाही, कारण उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष संघटना चालवण्यासाठी झाला आहे, राज्य चालवण्यासाठी नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली। मराठा आरक्षण प्रश्नाबद्दल कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले। केंद्र सरकारनं सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन या स्कीम अंतर्गत इचलकरंजी शहरात घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस योजना मंजूर केली, त्यामुळे या योजनेतून घरोघरी गॅस जोडणी देण्यास लवकरच सुरुवात होत असून नोंदणी सुरू करण्यात आली आहे। नोंदणीची सुरुवात माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा फॉर्म भरून करण्यात आली। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हळवणकर यांनी डिसेंबर 2018 या योजनेत इचलकरंजी शहराचा समावेश करण्याची मागणी केली होती। पेटवडगाव येथे याचे वितरण केंद्र असून हातकणंगले मार्गे इचलकरंजी शहरात लवकर मुख्य वाहिनी टाकली जाणार आहे। इचलकरंजी परिसरातून कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून मारहाण करीत लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना इचलकरंजी पोलिसांनी अटक केली। गजानन रामचंद्र पटवेगार व मुदकाप्पा एलगुरप्पा मुलीमणी अशी या अटक करण्यात आलेल्या दोघा सराईतांची नावे आहेत। त्यांच्याकडून एक दुचाकी आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली। महाराष्ट्र शाखेच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने सार्वजनिक ग्रंथालयाच्या सहाय्यक अनुदानाचा पहिला हप्ता राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरित करण्यात येणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे ग्रंथालयांना अच्छे दिन आले असल्याची माहिती तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष MS माने यांनी दिली। राज्यामध्ये शासनमान्य 12,800 ग्रंथालय असून कोल्हापूर जिल्ह्यात 860 तर शिरोळ तालुक्यात 42 ग्रंथालयांना याचा लाभ होणार आहे। आता सातारा जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी पाहूयात। खासदार श्रीनिवास पाटील हे प्रशासनात वाकबगार व्यक्ती म्हणून ओळखले जातात। खासदार असूनही त्यांनी चक्क प्रथमच कराड आणि वाई पंचायत समितीच्या मासिक सभेत ऑनलाईन हजेरी लावली, त्यामुळे त्यांनी कामाचा आढावा घेत कराड आणि वाई पंचायत समितीच्या सदस्यांची चर्चा करत जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या। मासिक सभेला खासदार पाटील यांनी हजेरी लावल्याने पंचायत समिती सदस्यांना स्फुरण चढले होते। राज्य शासनाने प्रार्थना आणि धार्मिक स्थळे खुले केल्यापासून या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे, ही गर्दी होणार नाही याची दक्षता देवस्थान प्रमुख आणि ट्रस्टने घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले। काही धार्मिक स्थळांमध्ये शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही, नागरिकांनी गर्दी न करता खबरदारी घ्यावी तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले। सातारा येथील वाढे फाटा येथे पिकअप वाहन चालकास मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने ऐवज लुटणाऱ्या तिघा चोरट्यांना सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले। यावेळी या चोरट्यांकडून एक दुचाकी, गुन्ह्यातील हत्यार व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। सातारा तालुका DB पथकाने ही कारवाई केली। सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या मासिक सभेत पुस्तके गुरुजींच्या संचालकांनीच उपसूचना मांडून सुरुवातीपासून विरोध करायला सुरुवात केली। चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा रात्री 8:30 सुरू झाली। रात्री 10:30 वाजले तरी गलका सुरू असल्याने लागूनच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निवासस्थान असल्याने अखेर सातारा पोलिसांना येऊन शांततेत मासिक सभा घेण्याची सूचना करावी लागली। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा वेग घेऊ लागला आहे। वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासन हतबल ठरले असून पुढचे काही दिवस काय परिस्थिती राहते याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे। तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बाधितांची वाढ 50 पुढे आहे। दरम्यान काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 248 कोरोना पॉझिटिव्ह तर 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। आता बातम्या पाहूयात सांगली जिल्ह्यातील।
मिरज तालुक्यातील बुधगाव येथे एका तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात रफिक नामक तरुण गंभीर जखमी झाला असून हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आज बुधवारी सकाळच्या सुमारास माळ भागावरील बस स्टॉप नजीक हा हल्ला झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अजून नोंद झालेली नाही. तर हल्ल्याचे कारण आणि हल्लेखोर कोण आहेत हे अजून समजू शकले नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पार्टनरशिप मध्ये सुरू आहे. मंत्रालयात दुकानदारी आणि बदल्यांशिवाय दुसरे कोणतेच काम होत नाही ती रोखण्यासाठी विधान परिषदेत आपली माणसे जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ महिला परिषद व गावभाग येथील श्री हरिदास भवन येथे संपन्न झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आता शेवटी पाहूयात सोलापूर जिल्ह्यातील काही ठळक घडामोडी. लॉकडाऊन काळातील 8 महिन्यांचे घरगुती वीज बिल 50% माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने बार्शीच्या तहसीलदारांकडे निवेदनात केली. या निवेदनात चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व जनतेची सरसकट 50% वीज बिले माफ करावीत यासह आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लातूर शहरातील लातूर वृक्ष टीम या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकामधील झाडे लावणे, कचरा साफ करणे आदी कामे केली जात आहेत. परंतु महापालिका प्रशासन मात्र न केलेल्या कामाचे श्रेय लाटत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावरील झाडाचे सुशोभीकरण केल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तसेच स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिन यासाठी तरुण भारत न्यूज हे आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.